सुप्रभात मित्रांनो रंग माझा वेगळा मालिकेच्या अकरा एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावाले सौंदर्याच्या घरी येऊन बदनामी करून गेलेले असतात तेव्हा तो व्हिडिओ कमलाच्या मोबाईलमधून व्हायरल झाल्यामुळे तो कमलाने पाठवले असल्याचे सगळ्यांसमोर येते परंतु ते श्वेतानेच केले असल्याचे सौंदर्याच्या लक्षात आलेले असते तरीसुद्धा कमलाचा मोबाईल असल्यामुळे सौंदर्याला श्वेताला काही बोलता येत नसते त्यानंतर कार्तिक हा दीपाला फोन करतो आणि तिने आता हे काय नवीन सुरू केले असे विचारतो तेव्हा नवीन म्हणजे असे दीपा कार्तिकला विचारते तेव्हा डायरेक्ट सोशल मीडियावर फोन करून आमच्या विरुद्ध कंप्लेंट कशी काय केली आणि तुला हे कसे सुचले असे कार्तिक दीपाला विचारतो तेव्हा दीपाला काहीच माहिती नसल्यामुळे दीपा त्याला कोणती कंप्लेंट आणि कुणाला फोन असे बोलते त्यानंतर दीपा ही सौंदर्याची भेट घेते आणि कार्तिकने फोन करून घडलेली हातीगत सौंदर्याला सांगते तेव्हा सौंदर्या दीपाला म्हणते की दीपा आपल्या घरात कट कारस्थान करणारा भेदी एकच आहे आणि तो म्हणजे श्वेता आणि तिनेच हे सगळे केले असल्याचे सौंदर्या सांग सांगते आणि दीपाबरोबर श्वेताचा नायनाट करण्यासाठी एक प्लान करते त्यानंतर सौंदर्या दीपाला श्वेतापासून सावध राहायला सांगते दुसरीकडे कार्तिकी आणि दीपिका स्कूलमध्ये आलेले असतात तेव्हा श्वेता आंटी ही तिच्या आईची बहीण आहे का असे कार्तिकी दीपिकाला विचारते तेव्हा तिला काहीच माहीत नसल्याचे दीपिका कार्तिकाला सांगते तेव्हा दीपिका ती तिची बहीण आहे का हे पुन्हा एकदा सौंदर्याला विचारायला सांगते त्यानंतर कार्तिकी ही घरी येते आणि श्वेता आंटी तिच्या आईची बहीण आहे का असे पुन्हा सौंदर्याला विचारते ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो तेव्हा आता सौंदर्याला श्वेताच्या कटकारस्थानाबद्दल माहिती होऊन सौंदर्याने दीपाला अलर्ट केले आहे आणि एक योजना बनवली आहे तर कार्तिकीने सौंदर्याला पुन्हा एकदा सत्य काय आहे हे विचारले आहे तेव्हा आता सौंदर्या सत्य सांगणार का हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा